की मी खंडरी बांधणार आहे, किंवा त्यांनी असं म्हणलंय की मी माहिती अधिकाराची भीती घालवून लोकांना लुटतोय वगैरे असं त्यांनी आरोप केले. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, सोच हुए काकी बिल्ली हज को चले असं म्हणण्या प्रकारचं भाष्य आहे. डॉक्टर विजय पाटील सचिव द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जत यांची सदर नियुक्तीवर सही आहे. जे ते म्हणतायत की सदर नियुक्तीला आमचा काही संबंध नाही वगैरे, मग नियुक्ती होत असताना नियुक्ती झाल्यानंतर या प्रकरणाची ज्यावेळी मी माहिती केली आणि प्रस्ताव रद्द करा म्हणून उपसंचालकांना मी सुनावणी लावली, त्या सुनावणीवेळी हे तिघं संस्थेची बांधू मारण्यासाठी उपस्थित होते. लवकरात लवकर मुख्याध्यापकाचं वेतन थांबवावं व मुख्याध्यापक कडक कारवाई करून मुख्याध्यापक अटकेचं वॉरंट जारी करावं, तरच आम्ही 27 मार्चचं उपोषण थांबवणार, अन्यथा आमरण उपोषणास सुरुवात करणार. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. दिनांक 18 मार्च 2024 रोजी डॉक्टर मनोहर मोदी, चंद्रशेखर गोब्बी व डॉक्टर विजय पाटील यांनी संयुक्तरित्या जी प्रेस घेतली होती त्यात त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की मी खंडरी बांधणार आहे, किंवा त्यांनी असं म्हणलंय की मी माहिती अधिकाराची भीती घालवून लोकांना लुटतोय वगैरे असं त्यांनी आरोप केले. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, सोच हुए काकी बिल्ली हज को चले असं म्हणण्या प्रकारचं भाष्य आहे. अतिशय हास्यास्पद आहे, यात कोणतेही तथ्य नाही. या त्यांच्या ह्या भाष्यामुळं जी काही माझी सामाजिक बदनामी झाल्या यासाठी ह्या तिघांवर मी वकिलामार्फत मानहानीचा कलम 499/500 IPC 499/500 मानहानीचा दावा ठोकत आहे. गेल्या 6 महिन्यापासून मी माहिती मागत आहे, माहिती गोळा करत आहे, माहिती मांडल्यानंतर ही सर्व सुनावणी चालली, हे विषय मी लावून धरला व रद्द केला. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना हे लोक काय 6 महिने झोपा काढत होते काय? मी जर खंडणी बांधर आहे तर हे लोक झोपा काढत होते काय 6 महिने? तिसरी गोष्ट, ह्या सगळ्या प्रकरणात त्यांनी पॉलिटिशियनला तक्रार करायची होती माझ्याविषयी, जर मी असं काय केलं असेल किंवा त्यांना खंडणीची मागणी केली वगैरे होती तर. हे अतिशय हास्यास्पद आहे, मला त्यांच्या बुद्धीची केव होते, वयोमानानुसार त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं मला शंका येत आहे कुठेतरी. चौथी गोष्ट, त्यांनी जे म्हणले की प्रतीक महादेव कुंभार यांच्या नियुक्तीशी कोणताही संबंध नाही, तर डॉक्टर विजय पाटील सचिव द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जत यांची सदर नियुक्तीवर सही आहे. म्हणजे एकतर डॉक्टर विजय पाटील यांनी मनोहर मोदी व चंद्रशेखर गोपी यांना अंधारात ठेवून ही नियुक्ती केली असावी किंवा ह्या दोघांना संगनमताने सोबत घेऊन ही नियुक्ती केली असणार, कारण सूचक व अनुमोदक यांच्या यांची नावं या प्रस्तावावर ठरावावर नकलवर आहेत, ठरावाच्या नकलीवर. मग ते काय बोलतात काय त्यांचं त्यांनाच माहीत नाही, आपण कागद एक दिलाय आणि आपण बोलतोय. चौथी गोष्ट, जे ते म्हणतायत की सदर नियुक्तीला आमचा काही संबंध नाही वगैरे, मग नियुक्ती होत असताना नियुक्ती झाल्यानंतर या प्रकरणाची ज्यावेळी मी माहिती केली आणि प्रस्ताव रद्द करा म्हणून उपसंचालकांना मी सुनावणी लावली, त्या सुनावणीवेळी हे तिघं संस्थेची बांधू मारण्यासाठी उपस्थित होते. मुख्याध्यापक सोलापुरे, चंद्रशेखर गोपी व डॉक्टर विजय पाटील हे सुनावणीवेळी उपस्थित होते, त्यामुळे ह्या तिघांनी जे आरोप केले हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी मी मांडलेल्या मुद्द्याला कोणतेही उत्तर दिलं नाही. माझ्यावर जे आरोप केले त्यांच्यासाठी तर मी त्या तिघांवर मानहानीचा दावा ठोकणारच आहे. सदर गोष्ट होत असताना आपण 26 मार्चचा अल्टिमेटम दिलं नाही, त्यामुळं 26 मार्चच्या आत यांच्यावर गुन्हे नोंद होणं अपेक्षित आहे, अन्यथा 27 मार्चला शिक्षण विभागापुढे मी अमरण उपोषणास बसणार आहे. मुख्याध्यापक सोलापुरे MS यांनी संचालकांच्या दबावाला बळी पडून सदर बोगस नियुक्तीचे ठराव पास केले आहेत व ते प्रस्ताव पुढे दाखल केले आहेत शिक्षण विभागाकडे. लवकरात लवकर मुख्याध्यापकाचं वेतन थांबवावं व मुख्याध्यापक कडक कारवाई करून मुख्याध्यापक अटकेचं वॉरंट जारी करावं, तरच आम्ही 27 मार्चचं उपोषण थांबवणार, अन्यथा आमरण उपोषणास सुरुवात करणार. चंद्रशेखर रेवप्पा गोपी यांनी केलेल्या स्टेटमेंटच्या अगेन्स्ट मी बोलत आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं संचलित KMS स्कूल ज्युनियर कॉलेज जर विद्यमान अध्यक्ष संतोष दानाबा पाटील शेट्टी खुलासा करीत आहे की काल लिपिक प्रतीक महादेव कुंभार यांच्या नियुक्तीबाबत चंद्रशेखर गोब्बी यांनी जो दावा केला आहे
तो दावा थोडा हास्यपद असं मला वाटतंय. कारण दानप्पा त्यात आणि कोणतेही तथ्य नाही. श्री दानप्पा पट्टणशेट्टी आणि अभय मोगली आणि डॉक्टर जेओ यांचा सदर नियुक्तीबाबत कोणताही संबंध नाही. सॉरी, डॉक्टर अशोक मोगली सदर बोगस नियुक्तीत हे विजय पाटील, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर मोदी आणि चंद्रशेखर गब्बी व मुख्याध्यापक यांच्या संगनमताने झाले असून सदरच्या नियुक्ती ठरावावरती डॉक्टर विजय निंगोंडा पाटील यांचे सही व शिक्का आहे. दुसरी गोष्ट, सूचक व अनुमोदक डॉक्टर मोदी व चंद्रशेखर गोब्बी आहेत. तिसरी गोष्ट, त्यावरती विथ स्टॅम्प सिग्नेचर मुख्याध्यापकच आहे. असे असताना ह्या घटनेशी आमचा काही संबंध नाही बोलणार हे चुकीचं आणि हास्यपद आहे. पाचवी गोष्ट, 2008 सदर सुप्रीम कोर्ट मुंबई यांच्या ऑर्डर असं होतं की हे फ्रॉड हे डिक्लेअर केले होते आणि त्यांच्यावरती 25,000 दंड झालेला. तरी देखील एक माणुसकी या नीतीने दानप्पा पट्टणशेट्टी व आणि आमचे डॉक्टर मोगली, डॉक्टर जेऊ आणि मनगळी सर यांनी आपले सगळं संस्था चालू केले. संस्था हे चांगली चालावी, संस्थेत वाद नको या उद्देशाने त्यांना अनेक चान्स दिलेले होते. पण त्यानंतर देखीलही असेच गोंधळ चाललेला आहे. त्यामुळे ह्या स्टेटमेंटला मी क्लिअर सांगतो, चंद्रशेखर गोबी हे फ्रॉड आहेत. त्यांच्यावरती आता जे काही मॅटर चालू आहेत सांगली आयुक्तांमध्ये, कोल्हापूर JNCC चॅरिटीमध्ये आणि हायकोर्टामध्ये काही मॅटर आहेत ते अजून पेंडिंग आहेत. ते पेंडिंग ते मॅटर क्लिअर झाल्यानंतर पुन्हा मी तुमच्यासोबत खुलासापूर्ण मॅटर करेन. धन्यवाद.